हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल खाना पीना शेतीबाड़ी। या यूट्यूब चैनल वर तुम्हाला मी पुन्हा बोलवते। चला आज तुम्हाला मी छान एक रेसिपी दाखवणार आहे, झटपट नाश्ता, तोही घरातल्या वस्तूंपासून। हे पा, हे मिल्क बटर मी कालच तूप केलेलं आहे, त्याचं माझं ताजं हे ताक आहे। थोडं तेल लागेल म्हणून मी तेल घेतलेलं आहे, इनो घेतलेलं आहे। एक वाटी डाळीचं पीठ आहे, हा तांदूळाचा थोडं जाडसर पीठ किंवा रवाई म्हणू शकता। हा मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे। जिरं मोहरी फोडण्यासाठी मीठ आहे, हळद आहे, थोडी मी साखर घेतलेली आहे एक छोटा स्पून, आणि हे बेकिंग पावडर। मी आज तुम्हाला ताकातले ढोकळे कसे करायचे ते दाखवणार आहे। तुम्ही दही पण वापरू शकता, तुमच्याकडे ताक नसलं तर दही, याच्यातही तुम्ही छानपैकी खमंग ढोकळे करू शकता। चला मग, चला आता आपण ढोकळ्याची रेसिपी सुरू करू। हा तांदूळाचा रवा आहे, बारीकच घेतलेला एक बाउल, त्याच्यात मी डाळीचं पीठ हे पण एक वाटी घेतलेलं आहे। याच्यात आता मी थोडीही साखर पण ॲड करून घेते। मी हे मीठ पण मी थोडं टाकून घेतलं आहे। हा सोडा तोही टाकून घेते, बेकिंग पावडर ते पण मी टाकून घेतलं आहे, थोडं मी हळद पण टाकून घेते। आणि आता आपण हे मिल्क बटर ताक हे मी आता याच्यात मिक्स करते। तुम्ही जर माझ्या पद्धतीने ढोकळे केलेत तर पूर्ण फॅमिलीला भरपूर असा नाश्ता आपला तयार होतो। आता याला छानपैकी मी असं फेटून घेणार आहे। तुमच्याकडे ताक असेल ताजं तर खूप छान, नाहीतर तुम्ही दही आणून दही पण टाकू शकता, कारण हे ढोकळे खूपच छान चवदार, टेस्टी, आंबट गोड। बाहेर खूप लोक बाहेर जाऊन ढोकळे खातात, पण त्याच्यापेक्षा आपल्या घरच्या वस्तूंपासूनच केलेला नाश्ता हा केव्हाही चांगला असतो। आता मी थोडंसं याच्यामध्ये तेल पण टाकून घेणार। चला आता मी हे सगळं एकत्र मिश्रण करून घेणार आहे, आणि याला आपण 10 मिनटं थोडं झाकून ठेवायचं आहे। हे पहा, या पद्धतीने मी याची घट्टपणा थोडा पळीतून असा खाली पडेल ह्या पद्धतीचं मी थिकनेस करून घेतलेली आहे। आता याला मी 10 मिनटं थोडं झाकून ठेवणार आहे। हे ढोकळे खूपच चविष्ट होतात, मुलं खूप मागे लागतात, आई काहीतरी कर काहीतरी कर, तर हे झटपट मी तांदूळ धुवून स्वच्छ वाळवून त्याचं मी पावडर फॉर्म थोडा बारीक रवा असा करून ठेवलेला आहे। त्यात डाळीचं पीठ मिक्स करायचं। तुम्ही जर तूप करत असणार, ज्यांच्याकडे तूप केलं त्यांच्याकडे हे असं ताक भरपूर असतं, तर काय करायचं त्या ताकाचं, तर पूर्ण फॅमिलीसाठी तुम्ही छानपैकी आंबट गोड असे ढोकळे छान होऊ शकतात ते करा। आणि
तुम्ही माझ्या पद्धतीने, मी तर तुम्हाला घरातल्याच वस्तूंपासून सगळी रेसिपी दाखवते, कारण बरेच गृहिणींना हे खूप काही माहिती नसतं आणि ते काय करायचं काय करायचं म्हणून तसंच सोडतात. बाजारातलं मार्केटचं आणून खाणारे बरेच लोक आहेत, पण तुम्ही घरी करून पहा. घरातल्या वस्तूंपासून छान सुटसुटीत आणि स्वस्त मस्त भरपूर नाश्ता पोटभरीचा ऑल फॅमिलीसाठी. चला, मी आता याला 10 मिनटं झाकून ठेवते. आता आम्ही झाकून काढून घेते. हे पहा, बरंच आपलं आता छानपैकी आपलं फुगून आलेलं आहे. आता हा इनो आहे, मी तो इनो टाकून घेणार आहे. मला फॉलो करा, लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा. मला आता छान बबल्स यायला लागले आहेत. थोडी मी हळद पण टाकून घेते, कारण याला छान कलर येण्यासाठी याला खूप आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, त्याला बबल्स पण खूप येऊन राहिले आहेत. आपली कन्सिस्टन्सी खूप योग्य आहे. त्याला एकसारखं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. मी आता ह्या डब्याला ग्रीसिंग करून घेतलेली आहे छानपैकी. पूर्ण डब्याला लावून घेतलं आहे मी. आपले ढोके छान निघतील म्हणून ते गरजेचं आहे. आता मी हे पूर्ण ह्या डब्यामध्ये हे ओतून घेते. आता मी गॅस चालू केलेला आहे. कढईमध्ये मी एक स्टँड ठेवलेलं आहे, पाणी टाकून घेतलेलं आहे. ते पाणी आता छानपैकी उकळायला लागलेलं आहे. मी आता इथं हे ठेवून घेते. आपण याच्यावरती एक प्लेट आपण झाकून घेणार आहे आणि पुन्हा मी कढईवरती आता हे मोठं ताट झाकून घेणार आहे. याला 15 ते 20 मिनटं आपल्याला लागतील पूर्ण ढोकळे तयार करायला. याला थोडंसं तुम्ही वजनही ठेवू शकता प्रेशर म्हणून. हे माझ्याकडचा खलबत्त्याचा मूठ आहे, ती मी ठेवून देते, कारण हवा आपली ही बाहेर निघणार नाही. तर आपण थोडं बघून घेऊया आपले ढोकळे कसे झाले ते. अजून आपले ढोकळे झालेले नाही आहेत, थोडंसं अजून त्यांना आपल्याला 10 मिनटं येऊ द्यावी लागणार आहे. आपण आता पुन्हा याला 10 मिनटासाठी ठेवणार आहे. हे पहा, आता आपलं झालंच असणार. आता ही आपली वेळ झालेली आहे. आता हे आपण काढून बघू. चला, माझ्या हाताला पण लागत नाही म्हणजे आपलं हे छान झालेलं आहे. हे पहा, हे आपलं छानपैकी रवाळ ढोकळा तयार झालेला आहे. आता मी हे काढून घेते. याला 1-2 मिनटं आपण
जरा हवेला ठेवू व त्याचे हे आपण कडा आपण अशा थोडंसं हे कट करून घेणार आहे, कारण आपलं हे पूर्ण बाहेर निघणार आहे. आता एका ताटात मी हे काढून घेणार आहे. बघा आपला ढोकळा किती स्पंजी, खूप छान. थोडा गरम असल्यामुळे बघा खूपच जाळीदार, खूपच छान. आता मी इकडे फोडणीला गॅस चालू केला आहे. मी पॅन ठेवलेलं आहे. मी आता याच्यात तेल टाकून घेते फोडणीसाठी. थोडं मी पाणी पण सोडून घेते. आता आपल्याला ही साखर छानपैकी विरघळून घ्यायची. तसेच मी आता हा केक पण कट करून घेणार आहे. वाव, आपला केक खूप स्पंजी पण झालेला आहे. आपला ढोकळ्यांचा केक, ढोकळे खूपच सुंदर स्पंजी झालेले आहेत आपले. तुम्ही पण खरोखर असं घरी करूनच पा ह्या पद्धतीने. आता मी थोडं फोडणीला पाणी सोडून घेते. खूप छान आपले ढोकळे तर इतके सुंदर झालेले आहेत, ते खाण्यासाठी सुद्धा टेस्टी झालेले आहेत. आपण हे फोडणीचं तेल पाणी आपण जेवढं वरून घातलं तेवढा तो ढोकळा आपला स्पंजी होतोय. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. हे पा आपले ढोकळे खाण्यासाठी रेडी आहे. बघा किती स्पंजी आहे, हलवाईसारखे. दुकानदारापेक्षाही आपले ढोकळे खूपच छान झालेले आहेत, जाळीदार. हे ढोकळे तुम्ही अशाच पद्धतीने घरी करून पहा. मी आता याला सर्व करून ना आपले ढोकळे खाण्यासाठी रेडी आहे. बघा किती सुंदर जाळी आलेली आहे, खूपच छान. दुकानदारापेक्षाही आपले ढोकळे खूप जाळीदार आलेले आहेत आणि खूपच ते छानपैकी. बघा किती सुंदर एक एक कण पूर्ण मोकळा झालेला आहे. तुम्ही पण ह्या पद्धतीने करून पहा. घरचे ताकातले घरीच असलेल्या साहित्यातून
खमंग ढोकळे चविष्ट रुचकर हा दोन जणांचा नाश्ता आहे पोटभरीचा। तुम्ही ह्या मापाप्रमाणे तुमच्या घरात जेवढे असतील तसं तुम्ही मापाप्रमाणे घेऊन तुम्ही नाश्ता करू शकता। खमंग नाश्ता माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर जरूर आपण सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला माझ्या नवीन नवीन आणि घरगुती आणि छान टेस्टी अशा चविष्ट रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। तुम्ही जरूर लाईक शेअर करून सबस्क्राईब करा। माझे ढोकळे केलेले तुम्हाला माझी डिश कशी वाटली तेही तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि ह्या पद्धतीने तुम्ही मला फॉलो करा आणि या साहित्यातून तुम्ही पण ढोकळे करून पोटभरीचा नाश्ता जरूर करून मजा लुटा। धन्यवाद। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।